झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। लोकांच्या दुःखावर फुंकर घालतो तो संत की त्यांच्या जखमेवर मीठ चोळतो तो संत, आपल्या कृती आणि वाणीतनं समाजाचं प्रबोधन करतो तो संत की आपल्या दुराग्रही आणि हट्टी वागण्यातनं लोकांच्या टीकेचा धनी बनतो तो संत, असे प्रश्न गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राला पडत आहेत। नागपूरमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी करत आसाराम बापूंनी धुळवड साजरी केली। या प्रकाराबद्दल सर्व स्तरातनं टीका होत असताना सुद्धा बापूंनी पुन्हा नवी मुंबईत धुळवड साजरी केली। महाराष्ट्रातला दुष्काळ बापूंना दिसत नाहीये का? पाण्याच्या नासाडीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींवरच हल्ले का केले जात आहेत? पाण्याच्या या नासाडीला एकट्या आसाराम बापूंना जबाबदार धरता येईल का? आणि दुष्काळानं रौद्र रूप धारण केलं असताना होळी आणि धुळवड नेमकी कशी साजरी करायला हवी, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया पाण्यासाठी परवड बापूंची धुळवड या खास कार्यक्रमात। पाण्यासाठी परवड आणि बापूंची धुळवड या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत। या कार्यक्रमाची चर्चा सुरुवात करण्यापूर्वी आपण आजचा रोकठोक प्रश्न बघूया। आज आम्ही रोकठोक प्रश्न विचारलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा प्रश्न आहे, पाण्याची नासाडी केल्याबद्दल आसाराम बापूंवर कारवाई होईल का? आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, तुमचं मत नोंदवण्यासाठी www.facebook.com/zee24taas वर जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। त्याचबरोबर 24taas.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर लोकांनी काय कौल दिलाय। आणि या विषयावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण गेल्या 2 दिवसांमध्ये नेमकं काय घडलंय आणि आसाराम बापूंच्या होळीच्या आणि धुळवडीच्या निमित्तानं नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात, काय टीका होतीयत, कुणी काय भूमिका घेतलीय, याविषयीचा बघूया एक सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ, बादलीभर पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांची दिवस दिवस चालणारी पायपीट आणि कोरड्या ठक्क पडलेल्या विहिरी आणि तलाव, महाराष्ट्रातलं हे भयान वास्तव स्वतःला संत म्हणवणाऱ्या आसाराम बापूंच्या दिव्य दृष्टीला का दिसत नाही, असा प्रश्न गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राला पडलाय। नागपूरमध्ये कित्येक लिटर पाण्याची नासाडी करत धुळवड साजरी केल्यानंतर सर्व स्तरातून टीका होऊनही बापूंचे डोळे उघडले नाही। दुष्काळग्रस्तांच्या नाकावर टिचून बापूंनी नवी मुंबईत होळी साजरी केली। एवढं करूनही बापू अजूनही या होळीचं समर्थनच करतायत। पाणी का बिगाड नहीं होता है, पाणी का सदुपयोग होता है, क्योंकि लोगों की बीमारियां दूर हो जाती है, विषाद दूर हो जाता है, मानसिक अवसाद दूर हो जाता है। उसके आगे 60 या 100 ग्राम पानी भी लग गए, आधा गिलास भी लग गया, तो कोई घाटा नहीं है। पानी का बिगाड नहीं होता, पानी का पूरा सदुपयोग होता है। ये तो मीडिया को और समाज को भिड़ाने वाली एनजीओ की करामत है। पाण्याच्या या उधळपट्टी विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्र दुष्काळाच्या काही झोरपळत असताना आसाराम बापूंनी जे कृत्य केलं आहे ते निंदनीय आहे। जरी हे आदरणीय असेल, लोक जर पिण्याच्या पाणी हे जीवन आहे आणि पाण्यासाठी काय काय होऊ शकते तुम्हा आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे। अशा अवस्थेमध्ये सरकार आवाहन करते की पाणी जपून वापरा। हे सगळं चालू असताना एक अत्यंत वाईट गोष्ट काल घडल्यामुळे आम्ही मुख्य न्यायमूर्तींना विनंती केलेली आहे याचिकेमध्ये की आसाराम बापूंवर दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी, त्यांच्याकडून 50,000 टँकरचे पैसे वसूल करावे आणि त्या ज्या भागात दुष्काळ आहे त्या भागातल्या जनतेला ते पाणी द्यावं। या होळी दरम्यान होणाऱ्या पाण्याच्या नासाडीचं वृत्तांकन करायला गेलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींवरच बापूंच्या भक्तांनी हल्ला चढवला। या हल्ल्याप्रकरणी आसाराम बापूंच्या 3 मुजोर अनुयायांना अटक करण्यात आली आहे। तर या हल्ल्याप्रकरणी आसाराम बापूंवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री आर आर पाटील यांनी विधानसभेत दिले आहेत। आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडे चौकशी चालू आहे। जे काही जखमी पत्रकारांची जी काही तक्रार आहे त्याच्याप्रमाणे तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नवी मुंबई महापालिकेनं पाण्याचे टँकर द्यायला नकार दिल्यानंतर बापूंनी थेट ठाणे महापालिकेचे टँकर मागवले आणि आपली मुजोरी सिद्ध केली। बापूंच्या होळीला टँकर पुरवणाऱ्या अभियंत्याला त्यानंतर निलंबित करण्यात आलं। मात्र पाण्याच्या नासाडीला जबाबदार असणाऱ्या हट्टी आसाराम बापूंवर आणि त्यांच्या मुजोर भक्तांवर सरकार काय कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे। झी 24 तास साठी नवी मुंबईहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट।
आणि या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर या चर्चेमध्ये पुण्याहून सहभागी होत आहेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी. त्याचबरोबर पनवेलहून या चर्चेमध्ये याचिकाकर्ते ॲडव्होकेट विष्णू गवळी सहभागी होत आहेत. मढहून प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आणि काही वेळातच आसाराम बापू आश्रमाचे केंद्रीय मीडिया प्रभारी डॉक्टर सुनील वानखेडे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण या चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्यापासून. विश्वंभरजी, आसाराम बापू काय म्हणतात या सगळ्या उधळपट्टीनंतर? नागपूरची उधळपट्टी पाण्याची नासाडी त्यांनी केली, नवी मुंबईत लाखो लिटर पाणी वाया घालवलं, सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होतीये आणि अजूनही आसाराम बापू असं म्हणतायत की अशा प्रकारे होळी साजरी करणं म्हणजे पाणी वाया घालवणं नव्हे, हा एक प्रसाद असतो, याच्यामुळे अनेक लाभ भक्तांना होत असतात. मग जर इतके लाभ भक्तांना होत असतील तर अशा नासाडीवर पर्यावरणवाद्यांनी टीका करावी का? माझ्या मते आसाराम बापू एका प्रकारे दुहेरी गुन्हा करतायत. पहिला गुन्हा असा आहे की पर्यावरणाची, म्हणजे आज दुष्काळाचं आपण चित्र पाहतोय सगळं, त्याच्यावर काही फार बोलायचं कारण नाही. दुष्काळामुळे लोकांना प्यायला पाणी नसताना अशा प्रकारे क्रिमिनल पद्धतीने पाणी करणं, म्हणजे संताचं लक्षण नाहीच आहे हे, अजिबात याच्यात काही वाद नाही. पर्यावरणाची हानी, रंग कोणते वापरले ते घातक होते का आणि त्यातून पुन्हा अंधश्रद्धा पसरवणं की यामुळे रोग नष्ट होतात, याच्यासारखा वेडेपणा नाही. वैज्ञानिक युगामध्ये, विज्ञानाच्या आजच्या युगामध्ये हा एक वेडेपणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा भाग आहे. पहिलं, मला खात्री आहे की गोपाळकृष्ण जेव्हा होळी खेळत असत तिकडे ब्रजमध्ये किंवा वृंदावनला, मला वाटत नाही की अशा पद्धतीने खेळली जात असेल, कारण त्यावेळेला रंगही नव्हते, केमिकल आणि पिचकाऱ्यांचे पण शोध लागायचे होते. त्यामुळे झी 24 तास एक पाऊल पुढे.